नमस्कार, हॅपी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते. आज मी तुम्हाला नर्सरीमधून आणलेल्या झाडाची रिपोर्टिंग कशी करायची ते दाखवणार आहे. हे मी दुसऱ्या मोठ्या कुंडीत लावणार आहे. हे पण मोठ्याच कुंडीत लावणार आहे. एक 8 इंची कुंडी आहे, त्या कुंडीत हे लावणार आहे. हे दोन्ही हे पण ह्याची पण रिपोर्टिंग करणार आहे. हे पाहे, बरेच दिवस झाला आणलेले आहेत. मी हा व्हिडिओ पण केलेला होता, तर त्याची हे काहीची केली होती आणि काहीची रिपोर्टिंग राहिली होती करायची. हे पण मी दोन ह्याच्यापेक्षा मोठ्या कुंडीत ह्याची हे दोन्हीची रिपोर्टिंग करणार आहे. ही पहा, आपल्याला सॉइल मिक्सर करून घ्यायची आहे. ही वाळू, ही माती आणि हे कंपोस्ट, हे किचन वेस्ट कंपोस्ट आहे. हे तिन्ही मिक्स करून हे आपण आता कुंडीत भरून घ्यायचे. तिन्ही मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात थोडा लिंबाचा पाला पण टाकलेला आहे. आता आपली मिक्स झालेली आहे. आता ह्या कुंडीत खापरे ठेवून ह्याला असे 4 होल करून घेतलेले आहेत. आधी चिक केलेले आहेत मी. आता हे नंतर आपण हे ह्याच्यात ह्याच्यात कंपोस्ट मिसळलेले आहे, लिंबाचा पाला आहे, बुरशीनाशकाचं काम करतो लिंबाचा पाला. निघले भरपूर मुळे आलेले आहेत. त्याचे खडे आपण असे काढून घेऊ. हे फक्त कोको पीट मध्येच ग्रो केलेले आहे नर्सरीमध्ये. पहा, हे फक्त कोको पीट आहे. हे कोको पीटचं आपण तसंच ठेवू आणि साईडनं माती टाकू. म्हणजे हे आपण सॉइल मिक्सर केलेलं. त्याच्यात कंपोस्ट, माती तिन्ही मिक्स केलेले आहे. ते तिन्ही टाकून व्यवस्थित करून घ्यायचे. ह्याला मुळ्या भरपूर आलेल्या आहेत. असे हानले म्हणजे त्याच्यात हवा राहत नाही, पूर्ण माती गच्च बसते, हवा राहत नाही. जरी काय हवा राहिली तरी आपण कुंडीतून खाली पाणी गळेपर्यंत सुरुवातीला पाणी द्यायचे. पाणी देताना पण व्हिडिओ करणार आहे कसं पाणी द्यायचं ते. आणि नंतर 3-4 दिवस हे शेडी एरियामध्ये ठेवायचे, जास्त उन्हात ठेवायचे नाही. तसं आपण ह्याच्या मुळाला काहीच इजा नाही करता हे रिपोर्टिंग करायला आहोत, त्यामुळे ह्याला काही होणार नाही. छान येणार आहे हे झाड. आपण सॉइल मिक्स केलेलं हे अर्धं त्याच्यात टाकलेलं आहे. हे टाकून घ्यायचे असे आणि नंतर हे काढायचे.
हे पहा ह्या झाडाला खाली बल्ब आहेत, बल्ब असल्यासारखे। हे इंडोरस प्लांट आहे, त्याला कसलेच ऊन जमत नाही, त्यामुळे हे सावलीलाच ठेवायचे। जिथं थोडा प्रकाश सूर्यप्रकाश येईल, थोडाही सूर्यप्रकाश किंवा लाईटीचा उजाड जर असला आपल्याकडे तर तो पण चालतो, त्याच्यात पण हे चांगले झाड ग्रो होऊ शकते। मी खाली छे शेड एरियामध्येच ठेवणार आहे, जिथे कसलंच ऊन येत नाही अशा ठिकाणी ह्याला लावणार आहे, ठेवणार आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। धन्यवाद।